नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले एजी नोकरी या यूट्यूब चॅनलवर। आज आपण महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 बाबत थोडक्यात माहिती घेणार आहोत। चला तर सुरू करूया आजच्या आपल्या व्हिडिओला। मित्रांनो, या भरतीमध्ये एकूण विविध संवर्गातील 25 पदे आहेत। तर पहिले पद आहे लिपिक, वेतन आहे S6 मध्ये 19,900 ते 63,200, पदसंख्या आहे 125, शैक्षणिक पात्रता आहे कोणत्याही शाखेतील पदवी। दुसरे पद आहे वरिष्ठ लिपिक, वेतन श्रेणी आहे S8 मध्ये 25,500 ते 81,100, पदसंख्या आहे 31, शैक्षणिक पात्रता आहे कोणत्याही शाखेतील पदवी। पुढील तिसरे पद आहे मित्रांनो लघुलेखक निम्न श्रेणी, वेतन आहे S14 मध्ये 38,600 ते 1,22,800, एकूण 4 पदे आहेत। शैक्षणिक पात्रता आहे 10वी उत्तीर्ण, तसेच शॉर्ट हँड 100 शब्द प्रति मिनिट व मराठी इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट। पुढील चौथे पद आहे मिश्रक, वेतन आहे S10 मध्ये 29,200 ते 92,300, एकूण पदसंख्या आहे 27, शैक्षणिक पात्रता आहे 10वी 12वी उत्तीर्ण व बी फार्म डी फार्मसी। पाचवे पद आहे शिक्षक, वेतन आहे S8 मध्ये 25,500 ते 81,100, एकूण 12 पदे आहेत। शैक्षणिक पात्रता आहे 10वी 12वी उत्तीर्ण व DEd। मित्रांनो, पुढील वेतन सर्वांचे सारखेच आहे, तर मी वेतनाचा उल्लेख करत नाही कारण व्हिडिओ खूपच मोठा होत आहे। तर 6वे पद आहे शिवणकाम निदेशक, पदसंख्या आहे 10, शैक्षणिक पात्रता आहे 10वी उत्तीर्ण ITI मास्टर टेलर, तसेच 2 वर्षाचा अनुभव। 7वे पद आहे सुतारकाम निदेशक, एकूण 10 पदे आहेत। शैक्षणिक पात्रता आहे 10वी उत्तीर्ण ITI सुतारकाम या ट्रेडमधून, तसेच 2 वर्षाचा अनुभव। पुढील 8वे पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एकूण 8 पदे आहेत। शैक्षणिक पात्रता आहे 12वी भौतिक व रसायनशास्त्र उत्तीर्ण, 1 वर्षाचा प्रशिक्षण प्रमाणपत्र। 9वे पद आहे बेकरी निदेशक, पदसंख्या आहे 4, शैक्षणिक पात्रता आहे 10वी उत्तीर्ण ITI बेकरी कन्फेक्शनरी क्राफ्ट मॅनशिप, 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे। 10वे पद आहे तानाकार, पदसंख्या आहे 6, शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे मित्रांनो 10वी उत्तीर्ण ITI तानकार म्हणून, 2 वर्षाचा अनुभव। 11वे पद आहे विणकाम निदेशक, एकूण पदे आहेत 2, शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण ITI संबंधित ट्रेडमधून, 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे। 12वे पद आहे चर्मकार निदेशक, एकूण 2 पदे आहेत। शैक्षणिक पात्रता मित्रांनो सर्वांची सारखीच आहे, 10वी उत्तीर्ण व संबंधित पदाच्या पदानुसार ITI व अनुभव। तर मी आता फक्त नाव आणि पदसंख्या यांचाच उल्लेख करेन। 13वे पद आहे यंत्रनिदेशक, 2 पदे आहेत। शैक्षणिक पात्रता आहे 10वी उत्तीर्ण ITI मशिनिस्ट, 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे। निटिंग आणि व्हिविंग निदेशक, एकच पद आहे, 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे। 15वे पद आहे करवत्या, एकच पद आहे, 1 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे। 16वे पद आहे लोहार काम निदेशक, 1 पद आहे, 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे। पुढील पद आहे कातारी, याच्यासाठी 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे आणि 1च पद आहे मित्रांनो। 18 नंबरचे पद आहे गृहपर्यवेक्षक, 1 पद आहे। शैक्षणिक पात्रता आहे 10वी उत्तीर्ण कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र अथवा पदविका शिक्षण प्रमाणपत्र। 19वे पद आहे पंजाब गालीचा निदेशक,
एक पद आहे 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. 20वे पद आहे ब्रेल लिपी निदेशक, एक पद आहे 1 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. 21वे पद आहे जोडारी, एक पद आहे 2 वर्षाचा अनुभव आहे. 22वे पद आहे प्रिपेटरी, एक पद आहे 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. 23वे पद आहे मिलिंग पर्यवेक्षक, एक पद आहे 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. 24वे पद आहे शारीरिक कवायत निदेशक. शैक्षणिक पात्रता आहे 10वी उत्तीर्ण शारीरिक कवायत डिप्लोमा किंवा समतुल्य, एकच पदसंख्या आहे. 25वे पद आहे शारीरिक शिक्षण निदेशक, एक पद आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता आहे 10वी उत्तीर्ण शारीरिक शिक्षण प्रमाणपत्र तसेच BT पदवी. या सर्व पदासाठी मित्रांनो वयोमर्यादा आहे 18 ते 38 वर्ष. मागासवर्गीयांसाठी 5 वर्षाची सूट आहे. नोकरीचं ठिकाण असणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात. अर्ज शुल्क आहे खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये, मागासवर्गीयांसाठी व अतिदुर्बल घटकांसाठी 900 रुपये व माजी सैनिक यांना फी नाही. अर्ज करण्याचा प्रकार आहे ऑनलाईन. अर्ज करण्याची सुरुवात मित्रांनो 1 जानेवारी 2024 पासून सुरू झालेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 21 जानेवारी 2024. परीक्षेचे स्वरूप व त्या अनुषंगाने सूचना मित्रांनो, लिपिक व वरिष्ठ लिपिक पदासाठी पुढील प्रमाणे एक परीक्षा घेतली जाईल. मराठीसाठी प्रश्न असतील 25, गुण असतील 50. इंग्रजीचे प्रश्न असतील 25, गुण असतील 50. सामान्य ज्ञान प्रश्न असतील 25, गुण असतील 50. बौद्धिक चाचणी अंकगणित याचे प्रश्न असतील 25, गुण असतील 50. एकूण प्रश्न असतील 100, गुण असतील 200. परीक्षेचा कालावधी 2 तास 120 मिनिटे असतील. पुढील परीक्षेचे स्वरूप आहे लघुलेखक निम्न श्रेणी व पद क्रमांक 4 ते 25 मधील नमूद संवर्गातील तांत्रिक पदांकरता. मित्रांनो मराठीसाठी 15 प्रश्न 30 गुणांसाठी, इंग्रजी 15 प्रश्न 30 गुणांसाठी, सामान्य ज्ञान प्रश्न 15 30 गुणांसाठी, बौद्धिक चाचणी अंकगणित 15 प्रश्न 30 गुणांसाठी, असे एकूण 60 प्रश्न असतील 120 गुणांसाठी. लघुलेखक निम्न श्रेणी व तांत्रिक संवर्गातील उक्त नमूद क्रमांक 4 ते 25 मधील सर्व पदांकरता 80 गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. तथापि जे उमेदवार प्रथम परीक्षेत 45% गुण प्राप्त करतील अशा उमेदवारांना व्यावसायिक चाचणी देता येईल. परीक्षेचा कालावधी ऑनलाईन परीक्षा 1 तास 20 मिनिटे म्हणजेच 80 मिनिटे, व्यावसायिक चाचणी 40 मिनिटे असतील. मित्रांनो महत्त्वाची सूचना आहे सविस्तर जाहिरात संपूर्ण वाचूनच अर्ज करावा. जाहिरातीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. संपूर्ण जाहिरात वाचून आरक्षणाबाबत सूचना वाचूनच अर्ज करावा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.